या क्षेत्रात जे आवडीचे लोक असतात आणि बाकी हेर सगळे गोयचे रसिक लोक जे असतात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमतान हांगा येवचे असे आयोजन आम्ही इन्स्टिट्यूट मिनेजर बागातून केले असा. या सगळ्या लोकांक चारूय कार्यक्रमांक 28, 29, 30 आणि 1 ऑगस्ट असे चारूय कार्यक्रम भरगच्च साहित्यिक मळाचेर हिंदीच्या मळाचेर मोठो असो कार्यक्रम जाता. श्री गजानन मुक्ती बोध हो मोठो साहित्यकार ताजी जन्मशताब्दी वर्स आणि त्या वर्सान गोयच्या कॉलेजींनी ताजे जे साहित्य शिकयले वता त्या साहित्याचे चर्चा सत्र जातले परिसंवाद जातले आणि मोठमोठे भायले साहित्यिक येतात तांचे आमकां सगळे मार्गदर्शन आमच्या गोयच्या गोवा युनिवर्सिटी कॉलेज लेवल आणि ह्या सगळ्या शिक्षक प्रोफेसर हांका हे बरे मार्गदर्शन मेळपाचे असा. त्यांना संबंध गोयच्या शिक्षण क्षेत्रातल्या आणि इतर सगळ्या मानेस्तांनी हांगा हजर रावचे असे विनंती करतो. 28 तारखेर डॉक्टर विश्वपाल गेहलोत हांचे मुक्तीबोध की काव्य में युग चेतना हो एक समीक्षा ग्रंथ असा ताजो लोकार्पण सुवाळो जातलो आणि त्या सुवाळ्याक डॉक्टर बिपिन तिवारी आणि डॉक्टर ओमप्रकाश त्रिपाठी हे भाष्य करतले आपले आणि त्याचबरोबर प्रोफेसर प्रिंसिपल भास्कर नाईक आणि श्री संजय हरमलकर हे उपस्थित असतले. 29 तारखेर जो कार्यक्रम असा तो गजानन माधव मुक्तीबोध हे जे हिंदी रचनाकार असतात हिंदी विचारक असतात एक व्हडले बुद्वंत जाऊन गेले त्यांचे हे शताब्दी वर्ष आणि तांकां उगडास करपाक आणि त्यांच्या साहित्याचेर परत एकदा चर्चा घडून हाडपाक आम्ही एक राष्ट्रीय सेमिनार राष्ट्रीय संगोष्ठी परिसंवाद करतात आणि त्या दिसा रोहिणी अग्रवाल प्रोफेसर रोहिणी अग्रवाल ही रोहतक हरियाणासून येतली ती एक व्हडली समीक्षक जावन असा आणि त्याचबरोबर उर्मिला शिरीश ही भोपाळसून येवपाची असा प्रोफेसर उर्मिला शिरीश आणि प्रोफेसर आलोक गुप्त हो सेंट्रल युनिव्हर्सिटी गुजरातसून एक व्हड आलोचक एक व्हड समीक्षक जावन असतात ते येवपाचे असतात आणि आमचे गोयचे विद्वान जे असतात डॉक्टर विश्वपाल गेहलोत डॉक्टर बिपिन तिवारी प्रदीप जठार आणि डॉक्टर दत्ता शिरोडकर हे वेगवेगळे त्यांच्या कवितेचेर कथांचेर त्यांच्या चिंतनाचेर आपापले जे पेपर असतात ते वाचतली आणि त्याचबरोबर गोय युनिव्हर्सिटी गोयची महाविद्यालयात आजचे प्रोफेसर्स टीचर्स आणि स्टुडंट्स येतले.